मोसादच्या हेरांनी चार जुने ट्रक भाड्याने घेऊन ठेवले होते. इथोपियन यहुद्यामधील तरुणांना एकत्र करून त्यांनी एक गट तयार केला होता. त्या गटाला कमिटी असे नाव त्यांनी दिले होते. कमिटीचे काम होते निर्वासित छावण्यामधील यहुद्यांना एकत्र करणे आणि ट्रक छावण्यांजवळ आल्यानंतर त्यांना त्यात चढवणे. रात्रीच्या वेळी ट्रक छावण्यांजवळ घेऊन जाणे हेच सर्वात धोकादायक काम होते. एखाद वेळी ते यहुद्यांना ट्रकमध्ये चढवताना पकडले गेले असते तर मोहिमेचे 12 वाजण्यास वेळ लागला नसता. कमिटी पुढेही काही अडचणी होत्याच. सुदानी पोलिसांच्या भीतीने ते सहजासहजी तोंड उघडण्यास तयार नव्हते. त्याशिवाय त्यांनी इथोपियात कधीही गोरा यहुदी पाहिला नव्हता. यहुदी गोरा असू शकतो ही शक्यता ध्यानात घ्यायचीही त्यांची तयारी नव्हती. त्यावर दानी लिमोरने नामीन उपाय शोधून काढला. तो या इथोपियन यहुद्यांबरोबर प्रार्थनेस बसू लागला. यहुदी जगभरात पसरलेले असले तरी त्यांच्या प्रार्थनेची पद्धत सर्वत्र सारखीच आहे हे नोंदवायला हवे. या युक्तीचा चांगलाच फायदा झाला. इथोपियन यहुदी हळूहळू मोकळे व्हायला लागले. कमिटीला दुसरा मोठा धोका होता, सुदानी पोलिसांपर्यंत बातमी पोहोचण्याचा. तशी ती पोहोचली तर सुदानी पोलीस त्यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. ते टाळण्यासाठी कमिटी यहुद्यांना नेमकी वेळ व ठिकाण याची माहिती आगाऊ देत नव्हती. निघण्यासाठी कायम तयार राहावे व निघण्यास सांगितल्यावर सर्व काही मागे सोडून निघावेला एवढेच त्यांना सांगितलेले असे. कधी निघायचे व कुठे जायचे ते त्यांना अगदी वेळेवर सांगितलं जाईल. रात्रीच्या वेळी इथोपियन यहुद्यांना घेऊन हे चार ट्रक शेकडो किलोमीटर लांब असलेल्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर येत. तेथेच खोल समुद्रात इस्रायली नौदलाच्या लढाऊ नौका या यहुद्यांना घेण्यासाठी तयार ठेवण्यात येत. या प्रवासादरम्यान या ट्रकची अनेकदा सुदानी लष्कर अथवा पोलिसांद्वारे तपासणी करण्यात येईल. त्यांना या प्रवासात काही विघ्न उभे करू नये म्हणून दानी लिमोरने त्यांना भरपूर लाच द्यायची व्यवस्था करून ठेवलेली असे. सुदानी पोलीस व लष्करांच्या तपासणीतून मोकळे झालेले ट्रक मग बात गालिम या छोट्याशा गावाजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर आणले जात. तेथे आत समुद्रात इस्रायली नौदलाच्या बोटी उभ्या केलेल्या बोटीवरून रबरी डिंग्यामधून नौदलाचे कमांडो येऊन किनाऱ्यावरून इथिओपियन यहुद्यांना घरात घेऊन जात. एकदा का ते इस्रायली नौदलाच्या लढाऊ बेटीवर पोहोचले की त्यांचे इलातला पोहोचण्याची निश्चिती झाली असे समजावे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर इथिओपियन यहुद्यांना सुदानमार्गे इस्रायलमध्ये पोहोचवण्यात आले. कुणालाही कसलाही संशय आला नव्हता. 1982 तो मार्च महिना असावा. रात्रीच्या किर अंधारात इथिओपियन यहुद्यांना किनाऱ्यावरून इस्रायली जहाजांवर पोहोचवलं जात होतं. एरवी हे काम अगदी शांतपणे चालायचं. त्या दिवशीही ते शांतपणे पार पडेल अशी दानी लिमोरची अपेक्षा होती. तो कामावर देखरेख करत किनाऱ्यावर उभा होता. दोन चार डिंग्या किनाऱ्याजवळ असलेल्या खडकाला लागल्या होत्या. यहुद्यांना त्यात चढवलं जात होतं. अचानक तेथे सुदानी शिपाई आले. किनाऱ्यावरील हालचाल त्यांच्या लक्षात आली आणि दुसऱ्या क्षणी अंधाधुंद गोळीबाराला सुरुवात झाली. इथिओपियन यहुद्यांची पाचावर धारण बसली. पळापळ करण्यात अर्थ नव्हता. खडकांचाच त्यांनी आश्रय घेतला. क्षणभर दानी लिमोरचीही मती गुंग झाली पण लगेचच त्याने स्वतःला सावरले. कसलीही पर्वा न करता इंग्रजीत त्या सैनिकावर ओरडत त्यांच्या दिशेला धावत सुटला. थोड्याच वेळात तो त्यांना भिडला. किनाऱ्यावर असलेले लोक पर्यटक आहेत असे तो त्यांना म्हणाला. त्यांच्यावर गोळीबार करण्याचा मूर्खपणा का केलात असा जाभी विचारला. वरून या प्रकाराची आपण सुदान सरकारकडे तक्रार करू असा दमही दिला. त्याचा योग्य तो परिणाम झाला. स्थानिक तस्कर असल्याचा गैरसमजातून हा गोळीबार झाल्याचे सांगून त्या सैनिकांनी माफी मागितली आणि ते तेथून निघूनही गेले. ते प्रकरण जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. दानी लिमोरने तेथेच सोडून दिले. त्या रात्री दैव बलवत्तर असल्यामुळे कुणी जीवाला मुकले नव्हते वा साधे जखमीही झाले नव्हते. मात्र आता मोसादला समुद्रमार्गे इथोपियन यहुद्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचा पुनर्विचार करणे भाग होते. सुदानच्या समुद्रकिनाऱ्यावर हालचाली वाढल्या आहेत हे सुदानी पोलीस व लष्कराच्या ध्यानात आले होते. त्या रात्री त्यांना पटवण्यात यश आले असले तरी जास्त धोका पत्करण्यात अर्थ नव्हता. काहीतरी वेगळा मार्ग काढणे आवश्यक होते. ओरोस हॉटेलमध्ये कामाला लागलेल्या मोसादच्या हेरांना माघारी बोलवण्यात आले. ओरोसमध्ये बरेच पर्यटक मुक्कामाला होते. अनेकांनी आगाऊ पैसेही भरलेले होते. मात्र काही अपरिहार्य कारण सांगून त्यांची माफी मागण्यात आली. त्यांचे पैसेही परत करण्यात आले. त्या रात्रीच्या एकूण घटना प्रकाराने
मोसादमधील वातावरण तापले. समुद्रमार्गाने इथोपियन यहुद्यांना बाहेर काढणं योग्य नाही हे सर्वांनाच पटले होते, पण त्यांना बाहेर काढायचे कोणत्या मार्गाने हे कोणालाच सुचत नव्हते. खुश्कीचा मार्ग मध्ये आडव्या येणारे लाल समुद्राचे बंद केला होता. इतके दिवस मोकळा असणारा समुद्रमार्ग त्या रात्री आलेल्या विघ्नामुळे सोडून द्यावा लागला होता. आता हवाई मार्गाचा एकच पर्याय बाकी राहिला होता. तो धोक्याचा असला तरी वापरायचा असा प्रस्ताव स्वतः मोसाद प्रमुखांनीच मांडला. त्यासाठी इस्रायली वायुदलाची महाकाय वाहतूक विमान हर्क्युलस C-130 वापरायचंही निश्चित करण्यात आलं. मोहिमेची आखणी करण्यात मार्च महिना खर्ची पडला. मे 1982 मध्ये मोसादचे हेर सुदानमध्ये परत आले. हर्क्युलस C-130 हे महाकाय अवजड विमान होते. ते उतरवण्यासाठी योग्य जागा शोधावी लागणार होती. सुदानमध्ये निरनिराळ्या ठिकाणी फिरून तशी योग्य जागा शोधायला त्यांनी सुरुवात केली. थोडी शोधाशोध केल्यानंतर त्यांना हवी तशी जागा सापडली. ही जागा पोर्ट सुदानच्या थोड्या दक्षिणेला होती. त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी एक विमानतळ उभारला होता. युद्ध संपल्यानंतर कोणी त्याचा वापरही केला नव्हता. सुदानी सरकारचं त्याकडे लक्षही नव्हतं. मोसादच्या हेरांना तो सोयीचा वाटला. त्यांनी तिथल्या धावपट्टीची तातडीने दुरुस्ती करून घेतली. तेथे अत्याधुनिक उपकरणे बसविणे शक्य नव्हते. रात्रीच्या वेळी विमानांना उतरविणे सोयीचं व्हावं म्हणून धावपट्ट्याच्या कडांना सामान्य टॉर्चलाईट बसवण्यात आले. केवळ टॉर्चलाईटच्या भरोशावर इर्क्युलस C-130 सारखी अवजड विमानं धावपट्टीवर उतरवणे धोकादायक असलं तरी तो धोका पत्करणं भाग होतो. हा धोका पत्करण्यास इस्रायली वैमानिक मनापासून तयार होते. विमानतळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी निर्वासित छावण्यामधून इथोपियन यहुद्यांना बाहेर काढून विमानतळाच्या परिसरात लपवून ठेवण्यात आलं. हर्क्युलस C-130 विमान रात्री विमानतळावर येणार होती. रात्र झाली. ठरल्या वेळी मोसादचे हेर इथोपियन यहुद्यांना घेऊन धावपट्टीच्या आसपास दबा धरून बसले. वेळ भरत आली. आकाशात विमानाची घरघर जाणवायला लागली. टॉर्च लाईटच्या प्रकाशाने धावपट्टी उजळली होती. घरघर उत्तरोत्तर वाढत गेली. प्रचंड आवाज करत महाकाय इर्क्युलस धावपट्टीवर उतरले. आयुष्यात कधीही एवढे मोठे विमान न पाहिलेल्या इथोपियन यहुद्यांचे काळीज त्यांच्या प्रचंड घरघरीनेच फाटले. ते सैरावैरा पळू लागले. राक्षसी आकाराच्या इंजिनाचा प्रचंड आवाज करणाऱ्या इर्क्युलसच्या आगमनाने यहुद्यांची पाचावर धारण बसेल व ते सैरभैर होतील याची कल्पनाही मोसादच्या हेरांनी केली नव्हती. आता त्यांना पळणाऱ्या इथोपियन यहुद्यांची मनधरणी करण्यासाठी झटावे लागत होते. पुष्कळ मनधरणी केल्यानंतर त्यांना अनेकांना शांत करण्यात यश आले असले तरी त्यांच्यापैकी अनेकांनी त्या 11 विक्राळ वाटणाऱ्या प्राण्याच्या पोटात शिरण्यास नकार दिला. जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. शेवटी तासाभराच्या उशिरानंतर फक्त 2-3 इथोपियन यहुद्यांना घेऊन इर्क्युलस C-130 धावपट्टीवरून उड्डाण केले. हे हर्क्युलस इस्रायलला पोचल्यानंतर मोसाद मुख्यालयाकडून सुदानमधील हेरांना अभिनंदनाचा संदेश मिळाला. सुदानमधील विमानतळावर काय दानादान उडाली होती त्याची मोसाद मुख्यालयाला नेमकी कल्पना नव्हती. त्यामुळे या अभिनंदनाच्या संदेशाने मोसादच्या हेरांना मुळीच आनंद झाला नाही, पण झाल्या प्रकारातून त्यांनी चांगलाच धडा घेतला होता. ट्रकमधून इथोपियन यहुद्यांना आधी उतरवायचे नाही. ट्रक धावपट्टीपासून लांब उभे करायचे. इर्क्युलस धावपट्टीवर उतरून शांत झाल्यानंतर ट्रक एकामागून एक इर्क्युलसच्या पिछाडीच्या दरवाज्याला लावून ट्रकमधून सरळ ह्या यहुद्यांनी इर्क्युलसच्या पोटात न्यायचे. हाच तो धडा. पुढच्या वेळची मोहीम मोसादच्या हेरांनी या धड्याबरोबर हुकूम राबवायचे ठरवले आणि त्यात चांगले यश आले. अर्थात हा प्रकार जास्त काळ सुरू ठेवणे शक्य झाले नाही. इर्क्युलस विमानांची ये जा वाढल्याने तो प्रकार सुदानी अधिकाऱ्यांच्या लक्षात येणारच होता. तसा तो आलाच. त्यामुळे त्या ब्रिटिश विमानतळाचा वापर थांबवणे मोसादच्या हेरांना जरुरीचे होते, पण त्याचा अर्थ ही मोहीम थांबवणे असा नव्हता. फक्त या विमानतळाला दुसरा पर्याय शोधणे एवढाच त्याचा अर्थ होता. ब्रिटिश विमानतळाचा वापर पूर्णपणे थांबवण्याआधीच मोसादने त्याला पर्याय शोधला देखील. पोर्ट सुदानच्या नैऋत्येला 42 किलोमीटर अंतरावर असलेली एक धावपट्टी त्यांनी हुडकून काढली. आधीच्या विमानतळावरून कमी प्रमाणात इर्क्युलसची उड्डाण होत होती, पण आता त्यांचं प्रमाण वाढवायचं ठरलं. एकावेळी 7-7 इर्क्युलस विमान वापरायचं ठरवून जास्तीत जास्त इथोपियन यहुद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे या मोहिमेवर
स्वतः मोसादचे संचालक इज्जाक होफी आणि पेरा ट्रॅपट कोरचे कमांडर जनरल अमोस यारोन यांनी लक्ष ठेवले होते. जवळपास 2 वर्षे 1982 ते 1984 या काळात ही मोहीम निर्विघ्नपणे सुरू होती. या 2 वर्षात साधारणतः 1500 इथोपियन यहुद्यांना सुदानमधून इस्रायलमध्ये नेण्यात आले. मात्र नंतर या मोहिमेत एक मोठे विघ्न उभे राहिले. सुदानी गुप्तचर संस्थेला या मोहिमेचा सुगावा लागला. सुदानच्या निर्वासित छावण्यामधून कार्यरत असणाऱ्या मोसादच्या निरोप्याला सुदानी हेराने ओळखून काढले. त्याला जास्त वेळ न दडवता पकडण्यात आले. मोसादचा हा निरोप्या स्वतः एक इथोपियन यहुदी होता. आधी सोलोमन हे त्याचे नाव. सुदानी गुप्त पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरचे 42 दिवस आधी सोलोमन आयुष्यात पुन्हा कधीही विसरणं शक्य नव्हतं. मोसादच्या इतर एजंटाची आणि हेरगिरी जाळ्याची माहिती मिळवण्यासाठी सोलेमनचा अमानुष छळ करण्यात आला. पण सोलेमन या अमानुष छळालाही परून उरला. त्याने आपल्या तोंडून ब्रही काढला नाही. पण सोलेमन पकडला गेल्यामुळे यहुद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत खंड पडला. सुदानी निर्वासित छावण्यांभोवतीचे सुदानी पोलीस व लष्कराचे पाश कडकपणे आवळण्यात आली. आधीही या निर्वासित छावण्यामधील परिस्थिती चांगली नव्हती. 1984 अंताला तर ती आणखी बिकट झाली. अन्न टंचाईमुळे इथोपियन यहुद्यांची उपासमार होऊ लागली. या उपासमारीला अन आजारांना ते बळी पडू लागले. त्यात भर म्हणून सुदानमध्ये पुन्हा या द्वीप युद्धाला सुरुवात झाली. सुदानी हुकुमशहा जाफर निमेरी यांच्या विरुद्ध जनता रस्त्यावर उतरली होती. निमेरीला आपली राजवट वाचवायची तर संयुक्त राष्ट्रसंघाला शरण जाण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. संयुक्त राष्ट्रसंघाकडून मिळणारी आर्थिक व अन्नधान्याची मदतच त्याला तारणार होती. सुदानमधल्या या राजकीय गरमागरमीचा एक मोसादने फायदा घ्यायचे ठरवले. वॉशिंग्टनशी संपर्क साधण्यात आला. मदत जरी संयुक्त राष्ट्रसंघामार्फत द्यायची असली तरी तिच्या नाड्या वॉशिंग्टनच्या हातात होत्या. इथिओपियन यहुद्यांची कैफियत वॉशिंग्टनच्या कानावर घालण्यात आली. सुदानी हुकुमशहा या यहुद्यांना हवाई मार्गाने बाहेर काढण्यास संमती देत असेल तर सुदानला मदत द्यावी यासाठी अमेरिकेचं मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमेरिकी प्रशासनाने तशी तयारी दाखवली. अमेरिकेच्या सुदानमधील राजदूताला तशा सूचना देण्यात आल्या. त्याने सुदानचा हुकुमशहा जाफर निमेरी यांची खुर्टुम येथे भेट घेतली. या विषयावर दोघांची प्रदीर्घ चर्चा झाली. निमेरी त्यावेळी मोठ्या राजकीय कात्रीत सापडला होता हे खरं होतं. पण त्याही परिस्थितीत त्याने आपला राजकीय शत्रू असलेल्या इस्रायलला तेथे हस्तक्षेप करू द्यायचा नाकारला. इथोपियन यहुद्यांना सुदानमधून बाहेर काढण्यास त्याने आडकाठी केली नाही. परंतु ही कारवाई इस्रायल व्यतिरिक्त दुसऱ्या देशाने पार पाडली पाहिजे अशी अट त्याने घातली. सुदानमधून बाहेर काढून इथिओपियन यहुद्यांना सरळ इस्रायलमध्ये न नेता आधी वेगळ्या देशात नेलं जाईल अशी हमीही त्याने अमेरिकी राजदूताकडून घेतली. निमेरीकडे बराच राजकीय शहाणपणा असल्याचं हे लक्षण मानता येईल. अमेरिकी राजदूताने त्याच्यात या मागण्या तत्वत मान्य केल्या. त्या बदल्यात सुदानला इंधन व धान्य पुरवठा करण्यात येणार होता. खुर्टुममधल्या चर्चेची माहिती अमेरिकी राजदूताने वॉशिंग्टनला दिली होती. येत्या 5 ते 6 आठवड्यात इथिओपियन यहुद्यांना बाहेर काढण्याची कारवाई हाती घेता येईल हेही कळविले. ही माहिती वॉशिंग्टनहून तेल अवीवला रिले करण्यात आली. वॉशिंग्टनहून मिळालेल्या माहितीनंतर मोसादची यंत्रणा कामाला लागली. दरम्यानच्या काळात मिझाक होफी मोसादच्या संचालक पदावरून पाय उतार झाले होते. होफीकडून मोसादची सूत्र नाहूम अदमोनीच्या हातात आली होती. अदमोनी आधी मोसादचे उपसंचालक होते आणि त्यांनी इथोपियन यहुद्यांच्या स्थलांतरांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्यासाठी ही मोहीम नवी नव्हती. मात्र यावेळी त्यांना या मोहिमेला इस्रायलचा हात खरोखरच लपवायचा होता. दुसऱ्या तिसऱ्या देशातून फिरवून त्यांना इथोपियन यहुद्यांना इस्रायलमध्ये आणायचे होते. जवळचा मार्ग युरोपातून जात होता. त्या दृष्टीने तेथून चाचपणी सुरू झाली. बेल्जियमला एक यहुदी उद्योगपती एअर चार्टर कंपनी चालवत होता. तो मदत करायला तयार झाला. त्याची कंपनीची बोईंग विमान
या कामासाठी वापरता येणार होती. नाहूम आदमोनीने आपल्या माणसांना बेल्जियमला पाठवलं. आता इथिओपियन यहुदी सुदान बेल्जियम व बेल्जियममधून इस्रायलला येणार होते. पहिले बोईंग बेल्जियम वैमानिकांसह उडालं. 18 नोव्हेंबर 1984 रोजी मध्यरात्रीनंतर 1:20 ते सुदानला पोहोचलं. ऑपरेशनची नेमकी कल्पना अर्थातच त्या बेल्जियम वैमानिकांना देण्यात आली नव्हती. ते तसं जरुरीचंही नव्हतं. हे पहिलं विमान सुदानच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर तेथे 250 इथिओपियन यहुदी तयारच होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कवर आड असलेल्या मोसाच्या हिरांनी त्या सगळ्यांना विमानात चढवले. एरवी सुटेड बुटेड प्रवासी पाहायची सवय झालेल्या बेल्जियम वैमानिकांना ते अन्नान्न दशा झालेल्या मरगळलेल्या प्रवासी पाहून कसेसेच वाटले. सुरुवातीलाच त्यांनी कसले आढेवेढे घेतले नसले तरी नंतर त्यांच्यापैकी एकाने अपुऱ्या ऑक्सिजन मास्कचे कारण देत विमान उडवायला सरळ सरळ नकार दिला. त्या बेल्जियम वैमानिकाचा हा आडमुठेपणा तेथे उपस्थित असणाऱ्या मोसादच्या मुख्य सूत्रधाराच्या कानावर घालण्यात आला. तो तेथे आला. त्याने त्या वैमानिकाला थोडे बाजूला नेले. सौम्य शब्दात म्हटले, अपुऱ्या ऑक्सिजन मास्कमुळे कोण जगणार कोण मरणार तुझं तू ठरव. पुढच्या क्षणी त्याच्या शब्दांना धार आली. हातातली पिस्तुलाची नळी वैमानिकाच्या पोटाला टेकवली. मोसाच्या हेराच्या पिस्तुलाचा पोटाला होणारा थंडगार स्पर्श आणि तप्त लावारासासारखे शब्द त्या वैमानिकाच्या कानावर पडण्यास एकच गाठ पडली. तू आता आत जाऊन विमान उडवायला घेतोस की तुला मारून विमानातून खाली फेकून देऊन दुसऱ्या कोणाला विमान उडवायला सांगू. या कृतीने अपेक्षित परिणाम साधला. तो बेल्जियम वैमानिक चुपचाप खुर्चीवर जाऊन बसला. बरोबर 1:20 हे विमान सुदानमध्ये आले होते. पुढच्या 1:20 इथिओपियन्स यहुद्यांना चढवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि बरोबर 2:40 या विमानाने उड्डाणही केले. बोईंगचे लक्ष होते ब्रुसेल्स. तेथून इथिओपियन यहुद्यांना इस्रायलला पाठवण्यात आले. पुढचे जवळपास 47 ही मोहीम सुरू होती. या काळात बोईंग विमानाने 39 वेळा उड्डाण केली. या 36 उड्डाणातून 7,800 इथिओपियन यहुद्यांना सुदानबाहेर काढण्यात आले. 7,800 हा तसा खूप मोठा आकडा आहे हे खरं, पण तो पूर्ण नाही हे इथे नोंदवायला हवं. अजून बरेचसे इथिओपियन यहुदी सुदानमध्ये बाकी राहिले होते. त्यांना बाहेर काढण्याची दृष्टीने मोसाद या बाबतीत जास्तीत जास्त गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न करत असतानाच मोसाद बाहेरील काही अविचारी आणि उतावीळ माणसांनी त्यात विघ्न घातलं. हा विघ्न घालणारा आतताई माणूस म्हणजे ज्युईश एजन्सीचे चेअरमन एरी दुलझीन. ऑपरेशन मोझेस पूर्ण होऊ द्यायची वाट न पाहताच या दुलझीन यांनी आपलं तोंड मोकळं सोडलं. एवढंच नव्हे तर न्यूयॉर्क जॉईश प्रेसच्या मुख्यपत्रात ऑपरेशन मोझेस संबंधीचा अहवालही प्रसिद्ध केला. दुलझीन यांनी तोंड मोकळं सोडल्यामुळे लॉस एंजेल्स टाइम्स ही जागं झालं. त्यांनीही इथिओपियन यहुद्यांच्या स्थलांतराची बातमी छापली. बातमी फुटली तर सुदान सरकारने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही किंवा ऑपरेशन बंद करण्याचाही प्रयत्न केला नाही. मात्र 3 दिवसानंतर जे घडलं त्याने सुदानी हुकुमशाह जाफर निमेरी यांचं माथं खरोखरच सणकलं. इस्रायलचे पंतप्रधान शिमोन परेस यांनी इस्रायली संसदेत इस्रायली सरकारने इथिओपियन यहुद्यांना परत आणण्याचे प्रयत्न केल्याचे व पुढेही करणार असल्याचे निवेदन दिले. हे जाहीर व अधिकृत निवेदन प्रसिद्ध झाले. त्या दिवशीच सुदान सरकारने इथिओपियन यहुद्यांच्या स्थलांतरावर बंदी आणली. आपल्या विमानतळावर परकीय विमानांना बंदी घातली. ऑपरेशन मोझेस बंद पडले. अमेरिकन सरकारच्या प्रवक्त्यानेही इस्रायली सरकारच्या आततायी कृत्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडले. इस्रायली सरकारने किमान महिनाभर तरी आपले वाचाळ थोबाड बंद ठेवले असते तर कदाचित सर्वच इथिओपियन यहुद्यांना वाचवता आले असते असा त्या टीकेचा मतितार्थ होता. ऑपरेशन मोझेस राबविण्यात काही उणीवा राहिल्या असल्यात हे मान्य केलं तरी मोसादने ते अगदी प्रभावीपणे राबवलं. त्यात मोठा धोका पत्करला आणि तिच्या हेरांनी स्वतःला या कामात पूर्णपणे वाहून घेतलं हे विसरता येणार नाही. या पूर्णपणे मानवतावादी असलेल्या ऑपरेशनची माहिती त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती
असलेल्या जॉर्ज बुश सिनियर यांच्या कानावर गेली। ते त्याने खूपच प्रभावित झाले। या प्रकरणात त्यांनी तसे काहीच केले नसले तरी त्यांना कोणीच काही दोष दिला नसता, पण जॉर्ज बुश यांच्यामधील माणूस जागा होता। त्यांनी अमेरिकी गुप्तचर संस्था CIA मोहीम आखण्याचे निर्देश दिले। त्यांच्या दिशानिर्देशानुसार CIA ऑपरेशन इक्विज ऑफ शेबा नावाची मोहीम आखली। ऑपरेशन मोजेस थांबून काही आठवडे उलटली होती। सुदानमधील निर्वासित छावण्यांमधून हलाखीचे जीवन जगणार कंठणाऱ्या इथिओपियन यहुद्यांमधून नैराश्य पसरलं होतं। अशा वेळी अचानक एक दिवस सुदानमधल्या अल कादरी इथल्या विमानतळावर एकदम 7 इर्क्युलस विमान उतरली। ही विमानं अमेरिकन होती। विमानात CIA हेर दबा धरून बसले होते। त्यांचं काम होतं सुदानमध्ये अडकलेल्या उरल्या यहुद्यांना इस्रायलमध्ये पोचवणे। जवळपास 500 इथिओपियन यहुद्यांना शोधून काढण्यात आले होतं। त्यांना विमानात चढवण्यात आलं। ही विमानं अल कादरीफहून निघाली। त्यांनी सरळ इस्रायलची दिशा धरली। नेकेवच्या वाळवंटात असलेल्या इस्रायलच्या मिझेपे रॅपोन विमानतळ या विमानासाठी मोकळा ठेवण्यात आला होता। ही विमानं तेथे उतरली। अमेरिकेसारख्या महासत्तेने दादागिरी करायचं म्हटल्यावर सुदानसारख्या दुबळ्या देशाची त्याला आव्हान द्यायची हिंमत थोडीच होणार। पण कोणत्याही घटनेचे पडसाद पुढे मागे उमटतात। ऑपरेशन मोझेस आणि क्वीन ऑफ शेबाचे पडसाद ही सुदानमध्ये सुमारे 2 महिन्यानंतर उमटले। देश कितीही छोटा आणि गांजलेला असला तरी परराष्ट्राची आपल्या देशात वाजवीपेक्षा जास्त ढवळाढवळ खपवून न घेणारा एक वर्ग असतोच। सुदानमध्ये या वर्गाने डोकं वर काढलं। लष्कराचे जाफर निमेरी यांची सत्ता उलथून टाकली। त्याला लिबियन सरकारची फूस होतीच। मोसादने आपलं जाळं सुदानमधून पसरवलंय असा लिबियाला संशय होता। सुदानमधल्या मोसादच्या हेरांना पकडण्यास मदत करण्यासाठी लिबियन गुप्तचर अधिकारी सुदानमध्ये दाखल झाले। सुदैवाने ऑपरेशन मोझेस तोंडघशी पडल्यानंतर मोसादने आपलं तिथलं हेरगिरी जाळं आवरायला सुरुवात केली होती। बऱ्याचशा हेरांना त्यांनी माघारीही बोलवलं होतं। तरी मोसादचे तीन हेर अजून सुदानमध्ये कार्यरत होते। दुर्दैवाने त्यांची ओळख उघड करण्यात लिबियन गुप्तचर यंत्रणेला यश आलं। साहजिकच सुदानी गुप्त पोलीस त्यांच्या मागे लागले। त्यांच्या ससेमिरात चुकविणे या तिघांना कठीणच होते। शेवटचा उपाय म्हणून त्यांनी CIA एजंटाच्या घरात आश्रय घेतला। या एजंटने त्यांना आपल्या घरात लपवून ठेवले आणि योग्य वेळी येताच ट्रंकातून बंद करून सुदानच्या बाहेर पाठवले। या ट्रंका खार्टूममधून केनियाची राजधानी नैरोबी येथे पाठवण्यात आल्या होत्या। नैरोबीहून त्या या तिन्ही हेरांनी इस्रायल गाठले। ऑपरेशन मोझेस आणि ऑपरेशन क्वीन ऑफ शेवानंतरचा जवळपास 6 वर्षाचा काळ इथिओपियन यहुद्यांच्या दृष्टीने रिता आणि फार कष्टाचा गेला। इथिओपियन सुदानमध्ये अडकलेल्या यहुद्यांच्या दृष्टीनेही आणि इस्रायलमध्ये पोहोचवलेल्या यहुद्यांच्या दृष्टीनेही मोसादने ही ऑपरेशन्स मोठा धोका पत्करून प्रभावीपणे राबवली। हे खरं असलं तरी यहुद्यांच्या मोठ्या संख्येमुळे तेथेच मधल्या काळात इस्रायली नेत्यांनी दाखवलेल्या अवसान घातकी वृत्तीमुळे मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। बरेच यहुदी अजून इथिओपिया आणि सुदानमध्ये अडकून पडले होते। कुटुंबियाची नातेवाईकांची ताटातूट झाली होती। अशा अवस्थेत ते जे इथिओपियन यहुदी इस्रायलमध्ये आणण्यात आले होते त्यांचं पुनर्वसन होणं त्यांचं मन रमणं शक्य नव्हतं। स्थलांतराच्या दरम्यान त्यांच्या मनावर झालेल्या जखमा भरून येणं कठीण होतं। अनेकांना नैराश्याने ग्रासलं होतं। इथिओपियन यहुद्यांचे इथिओपिया बाहेर पडायचे सारे दरवाजे बंद झाले होते। हे बंद दरवाजे उघडायचे कसे हे कोणालाच सुचत नव्हते। हे बंद दरवाजे उघडायची अंधुक आशा 1991 निर्माण झाली। इथिओपियातील यादवी युद्धाने त्यावेळी कळस गाठला। आधीस अबाबा ही इथिओपियाची राजधानी कधीही बंडखोरांच्या हातात पडेल अशी आणि मेंगास्तू सरकारच्या सफाया होईल अशी परिस्थिती निर्माण झाली। इथिओपियन यहुद्यांसाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे असे मोसाद मुख्यालयाला वाटले। त्यासाठी अमेरिकेची मदतही घ्यायचे निश्चित करण्यात आले। जे काय करायचे ते मेंगिस्तू सरकार पडायच्या आधी पार पडायचे होते।
त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान असलेल्या मित्झाक शमीर यांनी मेंगिस्तू सरकारशी बोलणी करण्यासाठी युरी लुब्रानी यांना पाठवायचे ठरविले. अशा गुप्त बोलणी व करार करण्यात लुब्रानी यांचा हातखंडा होता. इराण व लेबनान या देशाशी होणाऱ्या छुप्या चर्चा त्यांच्याच माध्यमातून होत होत्या. लुब्रानी यांना मेंगिस्तू सरकार व इथिओपियन बंडखोर देश दोघांशीही वाटाघाटी करायच्या होत्या. त्याप्रमाणे युरी लुब्रानी यांनी आधीच अबाबा येथे जाऊन मेंगिस्तू सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या. मेंगिस्तू सरकारचे हातही दगडाखाली होते. त्यांनी इथिओपियन यहुद्यांच्या स्थलांतराला संमती दिली, मात्र त्यासाठी 35 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मागितली. रक्कम मोठी असली तरी ती देण्याची तयारी इस्रायल सरकारने दाखवली. अमेरिकी प्रशासनाचा प्रवक्ताही त्यावेळी मेंगिस्तू सरकारशी वाटाघाटी करत होता. गरज पडल्यास मेंगिस्तू आणि त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना अमेरिकेत राजाश्रय देण्याची तयारीही अमेरिका प्रशासनामार्फत दाखवण्यात आली. आता मेंगिस्तू सरकार या प्रस्तावास नकार देण्याचे कारण नव्हते. दुसऱ्या बाजूला इथिओपियन बंडखोरांनी विश्वासात घ्यावे लागणार होते. युरी उब्रानी यांनी बंडखोर नेत्यांशीही बोलणी केली. इथिओपियन यहुद्यांना बाहेर काढेपर्यंत शांतता पाळावी यासाठी बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यात उब्रानी यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. शेवटी हो ना करताना त्यांनी 36 तासांची मुदत दिली. दोन्ही बाजूंची मनधरणी केल्यानंतर ऑपरेशन सोलोमनसाठी 24 मे 1991 हा दिवस निवडण्यात आला. जबाबदारी जनरल ॲमनॉन शहावर सोपवण्यात आली. त्यांच्या आदेशाने जमतील तेवढी विमानं आधीच अबाबला नेण्यात आली. एल अलने 30 विमान इस्रायली वायुदलानेही आपली जमेल तेवढी विमान पाठवली. संपूर्ण इथिओपियातून पहिल्याच 34 तासातच 14,400 यहुद्यांना विमानतळावर आणण्यात आले आणि त्याच वेगाने विमानातूनही चढवण्यात आलं. विमानांनी तातडीने इस्रायलची दिशा धरली आणि 36 तासातच ऑपरेशन सोलोमन संपले.